त्यानंतर मुंबईतल्या भाजपच्या संवाद मेळाव्यामध्ये सहभागी होऊयात. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा हे सध्या दाखल झालेले आहेत. या कार्यक्रमाची, या संवाद मेळाव्याची सुरुवात झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा महाराष्ट्रातला हा दौरा आहे. आज ते मुंबई आणि त्यासोबतच नवी मुंबई, त्यासोबतच पालघर, ठाणे इथल्या पदाधिकाऱ्यांशी, आमदार खासदारांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती कार्यकर्त्यांची प्रचिती आत्मविश्वासाची या टॅगलाईनखाली भाजपाकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अमित शहा या आता मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत. त्यासोबतच मुंबईतल्या जागांसोबत देखील अमित शहा आता कार्यकर्त्यांना काय नेमका कानमंत्र देतात आणि उद्धव ठाकरेंवर काही निशाणा साधतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दादरच्या योगी सभागृहात हा संवाद मेळावा पार पडतोय. अमित शहांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि कोर कमिटीचे सदस्य आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. महाराष्ट्र गीतानं आता या संवाद मेळाव्याची सुरुवात होतीये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.